एक महत्त्वाची बातमी येते. राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोना झालाय. गुलाबराव पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. मुंबईत रुग्णालयामध्ये ते उपचार घेत आहेत. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचं त्यांनी आवाहन केलं. काल जळगावमध्ये महापौर उपमहापौर पदाची ऑनलाईन निवडणूक पार पडली त्यावेळेला गुलाबराव पाटील हे अनेक कार्यकर्त्यांसोबत नेत्यांसोबत उपस्थित होते. त्यामुळे आता या सगळ्यांनाच कोरोना चाचणी करावी लागणार आहे. गुलाबराव पाटील यांना कोरोना झालाय. मुंबईतल्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे परभणी जिल्ह्यात रात्रीपासून संचारबंदी जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी संचारबंदीचे आदेश दिलेत. 25 मार्चपर्यंत दररोज संध्याकाळी 7 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहतील. टोल नाक्यांसंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सगळे टोल नाके हटवण्यात येणार आहेत. त्याऐवजी GPS वर आधारित टोल वसुली करण्यात येणार आहे. गडकरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. पुढील वर्षभरामध्ये सर्व टोल नाके बंद होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे प्रदूषण घटण्यास मदत मिळणार असल्याचं वक्तव्य गडकरींनी केलंय. लोकसभेत ते बोलत होते. या पॉलिसीनुसार 20 वर्ष जुने खासगी वाहनं आणि 15 वर्ष जुने व्यावसायिक वाहनं स्क्रॅप करण्यात येणार आहेत. त्याचसोबत कार्बन उत्सर्जनाच्या आधारावर गाड्यांना फिटनेस सर्टिफिकेट्स दिली जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. नियमानुसार गाड्यांची फिटनेस सर्टिफिकेट्स बंधनकारक असतील. पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्याच्या कामांना वेग आलाय. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आलेत. मात्र कुठल्याही नियोजन नसल्यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना होतोय असा आरोप सतत केला जातोय. पिंपरी सौदागर, पिंपरे गुरव, चिंचवड, पिंपरी अशा सर्वच ठिकाणी रस्त्यांची कामं सध्या सुरू आहेत. ही कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिक करत आहेत. जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. महापालिकेत 27 नगरसेवक फुटल्यामुळे मोठा धक्का बसलेल्या भाजपनं जळगाव महापालिकेमधील सत्ता गमावली आहे. MIM च्या 3 नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केलं. त्यामुळे जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकलाय. शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद मिळवलं आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना जळगाव महापालिकेत शिवसेनेनं सत्तांतर घडवून आणलं. तसं काही आता धुळे महापालिकेत होतंय की काय अशी चर्चा रंगतीय. धुळे महानगरपालिकेत 50 नगरसेवकांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. पण भाजपचे नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे